दूरदर्शनवरील बातम्यांचा भारदस्त आवाज हरपला. ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं दुःखद निधन. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं 7 जून रोजी दुःखद निधन झालंय. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर सायंकाळी 6 वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दूरदर्शनमध्ये जवळपास 42 वर्षे त्यांनी वृत्तनिवेदन केले आहे. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी यावेळी केलेले वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यांनी आपल्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. वयाच्या 21व्या वर्षी प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनच्या वृत्त विभागात अनुवादक म्हणून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. वृत्तनिवेदन करत असताना त्यांच्या भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचले आणि अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची 7 जून रोजी प्राणज्योत मालवली. त्यांना BCCN परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.